नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, बरोबर ना? मग तुम्हाला ही माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याला एक अतूट अशी संत परंपरा लाभलेली आहे. तुम्हाला काही संतांची नावं सांगता येतील का? अगदी बरोबर, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत गोराकुंभार, संत गाडगेबाबा यासारखे अगदी महान संत होऊन गेले. या संतांची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणून आपला महाराष्ट्र ओळखला जातो. आपल्या महाराष्ट्राला या संतांनी त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या लेखनातून प्रबोधन करण्याचे काम केले. आपल्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जी संत परंपरा लाभलेली आहे त्या संत परंपरेमध्ये अनेक विदेशी संत देखील आहेत आणि काही श्री संत देखील आहेत. त्यांनी देखील त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला प्रबोधन करण्याचे काम केलेले आहे. आपण आज इयत्ता 6वीची घटक क्रमांक 26 संतवाणी या घटकाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या श्री संतांचा आणि काही विदेशी संतांचा देखील या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषेचा काही विदेशी संतांना देखील इतका लळा लागला की त्यांना देखील आपल्या मराठी भाषेबद्दल लिहावेसे वाटले. आणि तुम्हाला सर्वांना श्रुत आहेच की बहिणाबाई चौधरी ह्या एक उत्तम कवयित्री होत्या आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक अभंगातून आपल्याला मोलाचे असे मार्गदर्शन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात आणि आज आपण हा घटक अभ्यासूयात.